मैदानाचे मालक आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय धरमसिंह काका, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रणय कासार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र पाटील, भाताणे गावचे सरपंच, त्याचप्रमाणे पारोळचे उपसरपंच रवी पाटील, अशोक पाटील, पदूभाऊजी, या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, अशोक कुडू आणि सर्व या दोस्ती ग्रुपचे सहकारी नवसईकर बंधू भगिनींनो आणि खेळाडू बालमित्रांनो, खरं म्हणजे आजचा फायनलचा सामना बघत असताना आम्ही चर्चा करत होतो की कासारवडवळी चांगली टीम आहे असं ऐकून, मी प्रत्यक्ष कधी त्यांचा खेळ बघितला नाही, परंतु इथे बसल्यानंतर त्यांना सांगितलं गेलं मला की खूप चांगली टीम आहे आणि भादाळे पण टीम आहे, कमी कोणा जात नाही, परंतु भादाळेने पहिली बॅटिंग करत असताना, भवाले त्यांनी पहिली बॅटिंग करत असताना 36 रन बनले त्यांचे 5 ओव्हरमध्ये, तेव्हा असं चर्चा काही खूप कमी आहेत. मी स्वतः बोललो की अजून 10-15 रन तरी यांना पाहिजे होते आणि त्याच्यावर आमचं इथे एकमत झालं. आणि सुरुवातीला जो खेळाडू पठाण काय त्याचा शेख याकूब शेख आणि त्याचा तो सहकारी अयुब दोघांनी पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन जेव्हा केल्या तेव्हा ही मॅच एकतर्फी होईल असं वाटलं, परंतु शेवटी हा क्रिकेट आहे, गेम आहे, याचं भाकीत कोणीच करू शकत नाही. आणि मगाशी तू बरोबर सांगत होता प्रमोद की समुद्र अथांग समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये एखादा जर पेला जर गेला तर तो त्याला सुद्धा बुडू शकत नाही का, तर शेवटी त्याची ग्रॅव्हिटी जी आहे ती त्या पद्धतीने असते, तसं क्रिकेटच्या खेळाची ग्रॅव्हिटी आहे, हा कोणाच्या हातात अजिबात नसतो. आणि त्याच्यामुळं ज्या दिवशी जो खेळ खेळेल चांगला, जे खेळाडू जे टीम, त्या दिवशी त्याची त्याचा विजय होतो. आणि आजचं जे समोर चित्र आहे ते भावाले टीमचं, त्यांचं खूप अभिनंदन करतो, खूप चांगली बॉलिंग केली, बॅटिंग सुद्धा तुम्ही बॉलिंग केली आणि कासारवडवळीची टीमचं सुद्धा अभिनंदन करू. शेवटी इथपर्यंत पोहोचायला एवढे दिवसाचा सगळ्यात मेहनत तुमची त्याच्यामध्ये तुम्ही लावलेली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही इथपर्यंत संघर्ष करत आलात. शेवटी हार जीत ही कोणातरी एका टीमची होत असते, त्याप्रमाणे आजचा एक जिंकलेलं टीम आहे त्याचं अभिनंदन, हरलेली टीम आहे सेकंड नंबर त्याचं अभिनंदन, 3 नंबर टीम जी आहे तुमचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि हे सगळं क्रिकेटचा महासंग्राम बघत असताना आज आपण बघतो की अनेक लांबून लांबून संघ इकडे येतात, एखाद्या ठिकाणी मॅच भरवल्यानंतर तसे नवसेला आले, म्हणजे भावाळे म्हणजे कुठे पिसाट आमच्या तिकडनं टीम आली, कासारवडवली म्हणजे आपल्या ठाणा शहराची जी टीम आहे या ग्राउंड भागातल्या टीम आल्या. आणि जवळपास किती संघ खेळले इथे, 53 संघ खेळले इथे. आणि ह्या 53 संघातली खेळाडूंना इथे चांगली संधी मिळाली खेळायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण एकत्र येऊन क्रिकेट खेळतो तेव्हा एक व्यक्ती म्हणून एकमेकांची ओळख होत असते, संबंध वाढतात, एकमेकांना आपण ओळखायला लागतो आणि त्याच्यातून त्याचं स्वभाव कळतात, व्यक्तिमत्व कळतात आणि आपला वैयक्तिक जीवनामधला जो संबंधाचा पसार हा वाढत जातो. आणि आयुष्याच्या वळणावर ह्या संबंध एवढा महत्त्वाचा असतो की कुठे ना कुठे एकमेकांची जेव्हा ओळख होते, जेव्हा साथ लागते, तेव्हा निश्चितपणाने एकमेकाला आपण मदतीचा हात देतो, कारण शेवटी तो मानवतेचा धर्म आहे, माणुसकीचा मार्ग आहे तो. आणि म्हणून हे क्रिकेट एक असं एक माध्यम आहे की समाजाला जोडण्याचं, समाजामधल्या व्यक्तिमत्वांना जोडण्याचं हे क्रिकेट आजचं खूप प्रभावी माध्यम आहे. त्याच्यामध्ये खास करून युवा मंडळी, आज युवा मंडळी, आज आपण बघतो सगळ्या प्रकारच्या व्यवस्था आपल्या हातामध्ये आहेत, सोशल मीडिया आहे, TV आहे, अनेक साधनं आहेत. आणि आज जे आपण क्रिकेट खेळतो याचं यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण आपण पूर्ण जगामध्ये जाते, 250 काहीतरी देश आहेत, त्या देशामध्ये आपण बसून बघतो आणि त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व खुलून या समोर जनतेच्या येत असते. आणि जे आता सहजतेने काही लोक बोलतात अमुक खेळाडू तमुक खेळाडू, म्हणजे तुमचं नाव आज एवढ्या चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्मवर गेलेलं आहे का, तुमची एक ओळख निर्माण तुम्ही करण्याचं काम केलंय. आज आपण बघितलं मग ISPL काय ते ISPL भरलं ठाण्याला, सचिन तेंडुलकर यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये या टेनिस क्रिकेटलाच का तुम्ही हे प्राधान्य दिलं, त्याच्यामध्ये का तुम्ही इंटरेस्ट घेतला असं त्याला विचारलं गेलं त्या इंटरव्ह्यूमध्ये. तर त्यांनी एक अतिशय महत्त्वाची सूचक गोष्ट अशी सांगितली की भारतामध्ये किंवा कुठेही जर एखादा क्रिकेट खेळणारा जो खेळाडू आहे, मग सीझन खेळणारा, तर तो बालपणापासून जर काय करत असेल तर पहिला टेनिस खेळतो.
आणि टेनिसचा बॅट आणि बॉल त्याच्या हातामध्ये येते, त्याच्यानंतर सीझनची बॅट बॉल येते. आणि त्याच्यामुळे त्या टेनिस खेळत असताना त्यांचं टॅलेंट हे तेव्हा दिसायला लागतं आणि त्याच्यानंतर मग त्याचा पुढची छाप असते ती म्हणजे सीझन. आणि त्याच्यामुळे टेनिसच्या क्रिकेट खेळाडूला, क्रिकेटच्या खेळाडूंना जर आपल्याला चांगलं प्राधान्य द्यायचं असेल, त्यांचं गुणात्मक यांना संधी द्यायची असेल गुणांना, तर ही स्पर्धा आयोजित करण्यामागे माझी खूप महत्त्वाची इच्छा होती, ती मी केली. आणि आपण बघितलं की एक एक 27 लाखाचा कुठला तरी खेळाडू गेला. करण आंबाला 27 लाख रुपये त्याला मिळाले, तर इथे बसलेले आता खेळाडू तुमच्यातला एखादा करण आंबाला त्याला 50-1 लाख मिळावे असं मी इच्छा व्यक्त करतो. आणि खरोखर चांगले, तर कोणीतरी सांगितलं 11 बाईक मिळाले त्याला, आज खेळा 13 बाईक मिळाले, तो विश्वनाथ आमच्याकडे त्याला चांगले हे मिळाले. म्हणजे अशा अनेक ठिकाणी जाऊन जेव्हा ह्या स्पर्धा खेळतात तेव्हा तुम्ही हे करा. पण एकच सांगेन, एक खेळ हा खेळत सारखाच खेळला पाहिजे, त्याच्यामध्ये व्यक्तिगत कुठलंही मतभेद द्वेष राग असता कामा नये, एवढे एक सगळ्यात लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं एकच सांगतो, मगाशी कॉमेंटेटर करत असताना त्यांनी सांगितलं की आपण बाहेर फिरतो, खूप लांब लांब जातो, घरचे खेळाडू म्हणजे घरचे व्यक्ती आपली वाट बघत असतात, माझा मुलगा, माझा भाऊ, अजून माझा पती नवरा आपण ज्याला म्हणतो, कुठेतरी जातो, मुलं पप्पा सांगतात, आपण खेळायला लांब लांब जातो. तेव्हा घरी जाताना व्यवस्थित सांभाळून जात जा, हेल्मेट घालत जा, वाहतुकीचे नियम पाळा. आलं का लक्षात, 3-3 सीट जेव्हा आपण जातो हे कुठेतरी चुकीचं आहे. मागेच एक इथे 15-20 दिवसापूर्वी टोलनाक्याच्या पुढे घटना घडली, का जेव्हा क्रिकेट खेळून मुलं येतो टिबल सीट, तेव्हा एका कारवाल्याने साधारण त्याला असं हे केलं, टच केलं, आणि ही मुलं जेव्हा जमून त्याला मारायला गेलं त्यांनी पिस्तूल काढलेलं. म्हणजे ही घटना आहे ना, ठीक आहे त्या दिवशी काय असं झालं नाही, पण समजा त्यांनी काय केलं असतं, गोळी मारली असती, शहानिशा एखादा जीव विनाकारण गेला असतं. म्हणजे ह्या ज्या घटना आहेत ना, उत्साहाच्या भरामध्ये आपण टाळल्या पाहिजेत, कारण आपण तरुण आहोत, एकदम रक्त उसळत आहे, आपल्याला एखादी घटना करत असताना, गोष्ट करत असताना पटकन आपण विचार करत नाही. आणि सामुग्रीत एखाद्याने विषय सांगितला का तो उचलून पकडतो आणि मग त्याच्या आहारी जाऊन ती घटना जर चुकीच घडली तर ती आयुष्यभर भोगायला लागते. तर अशा प्रकारच्या कुठल्या अनिष्ट गोष्टी ह्या शक्यतो टाळा, एवढं सांगेन. शेवटी तुमचं भविष्य, तुमचं खूप आयुष्य पुढे आहे, तर ते सुखकर राहिलं पाहिजे एवढ्याच्या निमित्ताने. आणि पुन्हा एकदा दोस्ती ग्रुप तुमचं मनापासून कौतुक करतो. खरं म्हणजे मला वसईला जायचं आहे, भावेशला मी सांगितलं, परंतु शेवटी माझं गाव आहे. माझ्या गावची पोरं जेव्हा एखादं इव्हेंट करतात, काम करतात, मनाभावे एखादी गोष्ट करतात आणि मला मानतात, प्रेम करतात माझ्यावर, तर शेवटी गावाला प्राधान्य देणाऱ्यापैकी मी आहे. शेवटी ते दिलं पाहिजे. ते मीटिंग होईल, थोडा लेट फास्ट गेलो तरी बघेन मी काय करायचं, परंतु इथे राहून पूर्ण मॅच बघता आली फायनलची, त्याचा मला खूप आनंद मिळाला. कारण क्रिकेट हा माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि आवडीचा विषय आहे, त्याच्यामुळे मी अनेक ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून जात असतो. आणि जाताना मी एकच सांगतो आणि का जातो ते पण सांगतो, शेवटी मी जेव्हा जातो ना तर प्रत्येक ठिकाणी क्रिकेट खेळणारी मंडळी जशी भेटत असतात तशी व्यासपीठावर बसणारी मंडळी किंवा प्रेक्षकामधली मंडळी भेटत असते आणि त्याच्या समस्या सांगत असतात. एक संधी मिळते. शेवटी आमदार एखाद्या गावात जाणं, एखाद्या विभागामध्ये जाणं हे तेवढं प्रत्येकाला सहजासहजी भेटणार का विषय नसतो तो, आणि सगळेच लोक माझ्यापर्यंत पोचू शकत नाही, तर माझी ती जबाबदारी आहे का त्यांच्याशी संवाद साधायचा. तर त्यानिमित्ताने 2-5 लोक नक्की कधी ना कधी भेटतातच आणि काही कामं सांगतात, ती कामं सांगितल्यानंतर सोडवण्याची भूमिका आपल्याला करता येते, मला त्यांच्याशी बोलता येतं, संवाद साधता येतोय, त्याच्यामुळे एक जिव्हाळा तयार होतो आणि माहिती मिळते, म्हणून मी नक्की जात असतो. त्याच्यामुळे हा क्रिकेट अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मला वाटतं ह्यावर्षीही ते तिसरून जालो मी या ग्राउंडवर तिसरून जा. आणि धरम बघा, तुम्ही आता नवीन सेट तयार केला, मालक पण 7-12 नाव आहे का त्याचा, तुम्ही सांगता नवीन मालक, कारण 7-12 नाव कुठे, अजून धरम काकाचंच नाव आहे, अजून मालक बदलू नका, थांबा. असू दे नितीन, तुझं पण अभिनंदन धरम काकाचं तर आहेच, परंतु ह्या मुलांना हे मैदान चांगलं उपलब्ध करून तुम्ही देता, याच्यानी खूप लोकांना एक चांगलं आनंद मिळतो, तो आनंद घेता येतो, एक खूप कौतुक करणारी गोष्ट आहे. म्हणून तुमचं सुद्धा, तुमच्या कुटुंबाचं आयुष्यभर तुम्ही काका केलेलं आहे, आम्ही तुम्हाला देवासारखं मानतो, मी सुद्धा मानतो का, तर माझ्या जीवनामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा खूप प्रभाव आहे आणि तो कायम राहणार आहे. तसं मुलांना एकच सांगतो, जीवनामध्ये आपण जगत असताना, पुढे चालत असताना आयडियोलॉजी आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. तर एखादी आयडियोलॉजी पकडा आणि ध्येय निश्चित करा. क्रिकेट खेळत असताना आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
ते निश्चित धोरण तयार करा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा, एवढं सांगतो. पुन्हा एकदा तुमचं मनापासून सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आपले ऑफिशियल अंपायर्स, त्यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं केला जाईल. विरल नायर, आशुतोष वेवारे आणि गजानन हिरेकर यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं. आपला सन्मान इथे केला जातोय तिन्ही ऑफिशियल अंपायर्स. सन्माननीय प्रणयजी कासार, आपल्याला विनंती आहे. प्रणयजी कासार आपण सन्मानित करायचं इथे. विरल नायर यांचा सन्मान प्रणयजी कासार यांच्या माध्यमातून. तर नंतर वैभव पाटील, आपल्याला विनंती आहे आपण सन्मानित करायचं आहे. पंच आशुतोष वेवारे यांचा सन्मान तिथे, वैभव पाटील या स्पर्धेचे आयोजक. तर नंतर पंच गजानन हिरेकर यांना आपण सन्मानित करणार आहोत. वैभव पाटील आपण पंच गजानन हिरेकर यांनाही सन्मानित करायचं आहे. तर नंतर या स्पर्धेच्या माध्यमातून जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ या स्पर्धेला दिला आणि खूप छान समालोचन नेहमीच या पालघर जिल्ह्यामध्ये आपण सर्वच जण ऐकतो आणि याच विभागातनं तयार झालेलं हे व्यक्तिमत्व आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला ज्या नावाची भुरळ आहे ते प्रमोद शेडगे आपल्या सोबत जॉईंट झाले आणि त्यांचाही शाही सन्मान इथे करतोय. भावेश पाटील यांच्या शुभस्ते हा शुभ सन्मान इथे केला जातोय. प्रमोद शेडगे यांचा सन्मान इथे केला जाईल. तर नंतर या स्पर्धेच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून घराघरापर्यंत ज्यांनी पोहोचवली ते पाटील नेटवर्क एकदा जोरदार टाळ्या, कारण पाटील नेटवर्कने याच टुर्नामेंटच्या माध्यमातून आपले 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट केलेत. 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट करणारा या पालघर जिल्ह्यातला हा पहिला चॅनल ठरलाय पाटील नेटवर्क, ज्यांचाही सन्मान या मुख्य मंचावरनं आयोजकांच्या वतीने केला जातोय. हरेश्वर भगत मॅन फ्रॉम तिलेर खैरपाडा यांच्याकडनं प्रमोद शेडगे यांच्याकरता 200 रुपयाचा कॅश प्राईज येते. तर या आपण आदरणीय सन्माननीय अक्षयजी पांडव आमचे जोडचक मित्र किल्टनचा एक गोड आवाज आपण सातत्याने ऐकतायत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान 7 दिवस सातत्याने या स्पर्धेला त्यांनी आवर्जून वेळ दिला आणि या स्पर्धेला खूप चांगलं समालोचन ऐकायला मिळालं असे आमचे साथी समालोचक आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अध्यक्ष वैभवजी पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान जोरदार टाळ्यांच्या गजरात या आपण अक्षयजी पांडव यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. आणि हरेश्वरजी भगत यांच्याकडून तिलेर ग्रामपंचायत सरपंचचे बंधू जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, हरेश्वरजी भगत तिलेर खैरपाडा यांच्याकडून 100 रुपयांचा सुद्धा कॅश प्राईज या ठिकाणी आहे अक्षय पांडव यांना. तर एकदा जोरदार टाळ्या अक्षयजी पांडव, आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. या आपण महाकाल डीजे साऊंड टीम विशालजी पाटील, योगेशजी कासार, दिवेजी पाटील, सौरभ पाटील यांना मी विनंती करेन आपण या महाकाल साऊंड टीम आपण पाहताय. दिवेश पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दिवेश पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. विविध प्रकारची श्रवण इंद्रियांपर्यंत संगीत ऐकायला मिळाली, आमच्या आवाजाची काळजी घेतली, असं सुंदर क्वालिटी दर्जाचं डीजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी मेंटेन केली गेली असे महाकाल साऊंड टीम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया.
लगेचच आपण बक्षीस वितरण त्याच्याकडे वळणार आहोत. सर्वात प्रथम या स्पर्धेतील शेवटचा फायनल मॅच आहे, त्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण इथे देणार आहोत. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक खेळाडूचं नाव आहे ज्यानं अप्रतिम गोलंदाजी करून ती मॅच आपल्या नावावर केली. नाव आहे अविनाश, ठरला या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अविनाश आपल्याला मुख्य मंचावर यायचंय, तिथे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. एक आकर्षक ट्रॉफी आहे फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच करता, आणि ती आकर्षक ट्रॉफी देऊन इथे त्याचा सन्मान केला जाईल. अविनाश ठरलाय फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी नक्ष वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण वितरित करतोय. मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे ती आपल्याला इथे सन्माननीय संतोष तुकाराम कुडू यांच्याकडनं उपलब्ध करून दिली आहे. संतोष कुडू आपल्याला विनंती आपणच या त्यांच्या शुभ हस्ते ही फायनल मॅच ची मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे आकर्षक ट्रॉफी ती इथे आपण वितरित करतोय. तर नंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतले सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक चौकार 10 चौकार ज्या जी पारितोषिक आहेत जी रियल आमच्या लाईव्हच्या माध्यमातून म्हणजे पाटील नेटवर्कच्या टीमच्या माध्यमातून जे स्कोरिंग झालंय त्याच्याने ज्याला मिळेल त्यालाच दिलं जाईल. इथे आयोजकांनी स्पष्ट केलंय की जे पॉईंट्स बेस आहेत किंवा लाईव्हच्या माध्यमातून तिथे स्पष्ट डिस्प्ले केलं जाईल कोणी स्कोरिंगमध्ये काय केलंय. या स्पर्धेतले सर्वाधिक 10 चौकार ज्या खेळाडूच्या नावावर आहेत त्याला हे पारितोषिक वितरित करण्याकरता सन्माननीय अशोकजी कुडू यांना विनंती करतो आपण पुढे यावं. अशोकजी कुडू यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करतोय. आणि 10 चौकार ज्या खेळाडूच्या नावावर आहेत, नाव आहे त्याचं योगेश भालेकर. 10 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले आणि योगेश भालेकर त्याला विश्वास नाहीये मात्र 10 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये संपूर्ण मॅचेसमध्ये. आणि तो योगेश भालेकर ठरलाय सर्वाधिक चौकाराचा मानकरी. थँक्यू डीजे. तर नंतर सर्वाधिक षटकार हे पारितोषिक आपण देणार आहोत आणि सर्वाधिक षटकार वितरित करण्याकरता मी नितीनजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. आणि सर्वाधिक षटकार मला वाटते त्या खेळाडूच्या नावावर 11 षटकार आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि 11 षटकार ज्या खेळाडूने खेळलेत वन संघे तेच नाव आहे योगेश भालेकर. 11 षटकार या स्पर्धेमध्ये आणि सर्वाधिक षटकार हे पारितोषिक त्याच्या नावावर जात आहे. 10 चौकार आणि 11 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने खेळलेत तो योगेश भालेकर ज्याचा हा सन्मान एकदा जोरदार टाळा त्याच्याकरता. अप्रतिम स्पर्धा राहिली त्याच्याकरता आणि खूप दर्जेदार खेळ त्यानं दाखवला. तर नंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. आपल्याला जे उपलब्ध करून दिले सन्माननीय सुभाष अनंत पाटील साहेब त्यांनाच विनंती करतो आपण पुढे यावं. त्यांच्या शुभ हस्ते हे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पारितोषिक देणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक जात आहे ज्यानं खूप अप्रतिम असा झेल त्या मॅचमध्ये टिपला होता त्या खेळाडूचं नाव आहे पिंपळा संघाचा धनेश ज्यानं जबरदस्त झेल टिपला होता.
आपण त्याला हा सन्मान इथे करतोय आणि त्याला हे पारितोषिक इथे देतोय. एका हातामध्ये जो ज्या कॅच त्यानं पकडला होता ना झेल करता हे पारितोषिक आलंय त्याच्याकरता. तर नंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतलं सर्वोत्कृष्ट बॅटर हे पारितोषिक आपण देणार आहोत आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी कृपेश कडू यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली गेली आहे. कृपेश कडू जर उपस्थित असेल विनंती करतो आपण पुढे यावं. आणि 113 धावा ज्या खेळाडूच्या नावावर आहेत तो ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. नाव आहे ठाणे शहराचा बायकरमॅन आयुब शेख जो ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. कुमार क्रियांशी कृपेश कुडू यांच्याकडनं ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्ड केली गेली आहे. आयुब आपल्याला यायचंय ज्यांना हे पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला या स्पर्धेतला आयुब शेख ज्याच्या नावावर 113 धावा आहेत. तर नंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपल्याला नक्ष बादल पाटील यांच्याकडनं उपलब्ध करून दिलंय. इथे आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या नावावर 8 विकेट्स आहेत आणि 8 विकेट्स घेत या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळा गोलंदाज ठरलाय. नाव आहे प्रसाद मॅन फ्रॉम कासार वडवली. कासार वडवली संघाचा प्रसाद तो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. 8 विकेट्स या खेळाडूच्या नावावर आहेत आणि त्याला हे पारितोषिक देऊन आपण त्याचा सन्मान खुश आहे. प्रसादच्या चेहऱ्यावर तर हास्य स्पष्ट दिसतंय आणि तो त्याला हे पारितोषिक आपण इथे वितरित करतोय. प्रसाद ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. 8 विकेट्स ज्यानं घेतल्या. तर नंतर आपण शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक इथे वितरित करणार आहोत आणि शिस्तबद्ध संघ पारितोषिक वितरित करतील सन्माननीय प्रणयजी कासार ज्यांना विनंती करतो की हे शिस्तबद्ध संघाचं पारितोषिक आपण वितरित करावं. आणि शिस्तबद्ध संघ ठरलाय सक्षम 11 हर्षद पाटील यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. सक्षम 11 हर्षद पाटील जर उपस्थित असतील. अशोकजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण हे प्रणय कासार यांना द्यायचं आहे पारितोषिक, कारण त्यांच्याच माध्यमातून हा संघ होता. प्रणय कासार साहेबांच्या वतीनं हा संघ मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळाला. अशोक पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक स्वीकारले जाते. तर नंतर आपण या स्पर्धेतलं जे 6 क्रमांकाचं पारितोषिक आहे ते इथे वितरित करणार आहोत. जी आपल्याला ध्रुव झवेरी बंगलो स्कीम जांभूळपाडा यांच्या माध्यमातून 20,000 रुपये आणि जे आकर्षक ट्रॉफी आहे ती पंकज पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली गेली आहे आणि ते पारितोषिक आपण इथे वितरित करतोय. पंकज पाटील आपल्याला विनंती करतो आपण पुढे यावं. आणि टीम आहे झिडके वैभव पाटील तिथे पारितोषिक जी क्या रोख रक्कम आहे ते वितरित करतील. झिडके संघ ज्यांना आपण सन्मानित करतोय. तर नंतर या स्पर्धेतील 5 क्रमांकाचं जे पारितोषिक आहे
आपल्याला जी रोख रक्कम आहे ती निकेतजी पाटील माजीवली यांच्या माध्यमातून 20,000 रुपये आपल्याला उपलब्ध करून दिले आणि जी आकर्षक ट्रॉफी आहे कैलासवासी रवींद्र बळीराम कुडू यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील रवींद्र कुडू यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे आणि ही ट्रॉफी इथे आपण वितरित करतोय. सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं. हॅलो, हे पारितोषिक आपण वितरित करावं. आणि पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय, नाव आहे टीम चिंचोटी. चिंचोटी संघ निकेश पाटील यांच्या माध्यमातून 20,000 रुपये आपल्याला उपलब्ध करून दिलेत ही रक्कम. आणि चिंचोटी संघ आपण या, आपला हा सन्मान या मुख्य मंचावरनं केला जाईल. चिंचोटी संघ तर नंतर 20,000 रुपयाचं जे आणखी एक पारितोषिक होतं जे आपल्याला हितेजी बाडगा यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलंय. कमर खान साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे 20,000 रुपयाचं पारितोषिक उपलब्ध करून दिलंय चतुर्थ क्रमांकाचं. आणि जी चतुर्थ क्रमांकाची जी आकर्षक ट्रॉफी आहे जी आकर्षक ट्रॉफी श्री समर्थ ट्रान्सपोर्ट कुमार रुद्र हरेश्वर कुडू यांच्याकडनं आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेतला ठरलाय, नाव आहे त्यांचं युवा ग्रुप वाढीव. वाढीव संघ ठरला या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. तर नंतर द्वितीय क्रमांकाचं जे रोख रक्कम आहे ती आपल्याला माननीय सन्माननीय विद्यमान सरपंच ग्रामपंचायत माजिवली सन्माननीय रवी पाटील साहेबांच्या वतीनं आपल्याला जी 25,000 रुपये रोख रक्कम इथे उपलब्ध करून दिली गेली आहे आणि ती ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी कैलासवासी चिमणाबाई तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ विनायक तुकाराम पाटील नारंगी यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. ती वितरित करण्याकरता मी सन्माननीय हितेजी बाडगा आणि रवी पाटील यांना विनंती करतो आपण पुढे यावं. रवी पाटील साहेब ज्यांनी रोख रक्कम आपल्याला 25,000 रुपये उपलब्ध करून दिली एकदा त्यांच्याकरताही टाळ्या. आणि या स्पर्धेतले द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत ते आले तेव्हा त्याची चर्चाही नव्हती, त्यांना स्वतःलाही विश्वास नव्हता, मात्र ही भूतोना भविष्यती अशी कामगिरी ज्यांनी केली आणि अप्रतिम खेळ दाखवला तालुक्याचं नाव पुढे नेण्याचं काम ज्यांनी केलं ती टीम आहे ध्रुव 11 आई गावदेवी पिंपळास. या स्पर्धेतले द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत. सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळाला. ध्रुव 11 आई गावदेवी पिंपळास हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना अप्रतिम अशी कामगिरी त्यांनी केली आणि ते ठरलेत या स्पर्धेतले द्वितीय क्रमांकाचे मानकरी. थँक्यू, धन्यवाद, विजेत्यांचं अभिनंदन. तर नंतर द्वितीय क्रमांक जी रोख रक्कम आहे ती रोख रक्कम आपल्याला उपलब्ध करून दिली आहे माननीय सन्माननीय माजी नगरसेवक सन्माननीय श्री सदानंदजी पाटील साहेब आणि एक समाजसेवक दशरथजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला ही रोख रक्कम 50,000 रुपये उपलब्ध करून दिली आहे. आणि जी आकर्षक ट्रॉफी आहे ती श्री विनायक तुकाराम पाटील नारंगी यांच्या माध्यमातून आपल्याला ही ट्रॉफी उपलब्ध करून दिली आहे. या स्पर्धेतले द्वितीय क्रमांकाचे मानकरी त्यांनी अप्रतिम खेळ केला आणि जबरदस्त खेळ करत त्यांनी या स्पर्धेतल्या सर्वांनाच प्रभावित केलं. वितरित करण्याकरता मी सन्माननीय धरमशीलजी पाटील माजी सरपंच नवसई यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. धरमशीलजी पाटील अप्पांच्या शुभस्ते ही ट्रॉफी आपण इथे वितरित करणार आहोत. आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत प्रिन्स 11 कासार वडवली.
या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार आपण इथे वितरित करणार आहोत. या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द सिरीज ज्यामध्ये ज्या खेळाडूच्या नावावर या स्पर्धेमध्ये 13 विकेट्स आणि 143 धावा आहेत, 13 विकेट्स आणि 143 धावा करणारा खेळाडू ठरला या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज. ही आकर्षक ट्रॉफी आहे. कैलासवासी लक्ष्मण दामा पाटील यांच्या स्मरणार्थ मितेश लक्ष्मण पाटील आणि जी LED TV इथे दिली जाणार आहे ती सन्माननीय कल्पेशजी चौधरी साहेब, नवसाई गावातील एक व्यक्तिमत्व, माजी उपसरपंच कल्पेशजी चौधरी यांच्या माध्यमातून जी LED TV आहे ती आपल्याला स्पॉन्सर्ड केली गेली आहे. हॅलो मानद चौधरीला विनंती करतो तुही पुढे यायचंय. मानद चौधरी इथे आहे, कल्पेश चौधरी यांचे सुपुत्र. मानस याला विनंती करतो आणि एंटायर टीम, ही संपूर्ण टीम आहे या स्पर्धेची आयोजक वैभव पाटील आणि त्यांची एंटायर टीम आपण जॉईंट व्हायचं हे पारितोषिक देण्याकरता. मॅन ऑफ द सिरीज 143 धावा आणि 13 विकेट्स ज्या खेळाडूच्या नावावर आहे. वन्स अगेन त्याच खेळाडूला आपण बोलवतोय. नाव आहे भावाळे बी संघाचा योगेश भालेकर. 13 विकेट्स आणि 143 धावा ज्या खेळाडूच्या नावावर आहेत तो योगेश भालेकर ठरला या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज. संपूर्ण टीम आपण जॉईन व्हा जी या स्पर्धेचे आयोजन करणारी टीम आहे. तर नंतर मी या स्पर्धेचं अंतिम विजेते जे पदाचं जे पारितोषिक आहे ते वितरित करण्याकरता सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो, राजाजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक वितरित करण्याकरता पुढे यावं. या स्पर्धेचा महांतिम विजेता आणि रोख रक्कम 1 लाख रुपये जी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे माननीय सन्माननीय श्री विजयशीट पाटील यांच्या माध्यमातून ही रक्कम आपल्याला इथे उपलब्ध करून दिली गेली आहे. आणि जो आकर्षक चषक आहे तो कैलासवासी चिमणाबाई तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विनायक तुकाराम पाटील नारंगी यांच्याकडनं आपल्याला उपलब्ध करून दिला गेला आहे. इथे ते पारितोषिक आपण वितरित करणार आहोत आमदार साहेबांच्या शुभस्ते. आणि या स्पर्धेत ते आले, दर्जेदार खेळ त्यांनी केला आणि ते विजेते ठरले. नाव आहे, ज्या स्पर्धेचं जे नाव आहे त्याच या गावदेवीचं नाव त्यांच्या टीमला प्राप्त आहे. आई चामुंडाई भावाळे बी या स्पर्धेतला महांतिम विजेता संघ. भावेश पाटील यांचंही मोलाचं योगदान आहे हा संघ इथे उतरवण्याकरता. आणि भावाळे बी संघ या स्पर्धेतील महांतिम विजेते. सन्माननीय विजयशेठ पाटील यांच्या माध्यमातून 1 लाख रुपये आपल्याला उपलब्ध करून दिले या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आम्हाला हातभार लावला त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता सपोर्ट केलं, आर्थिक सहकार्य दिलं त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. जे मैदान ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. आमच्या संपूर्ण पंच कमिटी, DJ, मंडप डेकोरेटर्स आणि वैभव पाटील त्याच्या टीमला ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य दिलं, जी मदत केली त्या सर्वांचा पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आम्ही आभार मानतो. आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली असं आम्ही जाहीर करतो. निखिल पाटील यांचाही धन्यवाद.